टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन, इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन पीयूष जी बाबरे जय भवानी जय शिवराय वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न करून मध्ये बस सर्व कार्य सुसुरोदा अगरी कोलांची कुलुस्वामी आ एकवीर मात्र नमन करून स्थापन हिंदवी स्वराज्य आपल्या स्वरांनी लिहितीस गाता असे जामता राजा दहा चतरने झुकवितो माता महाराष्ट्राचे अर्धदैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिपार माणसा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या खासगावच्या केड्यानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतो गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज कासगावकरांचा रंगतो आहे बहु क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत ग्रामीण क्रिकेट डॉट इन या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत स्पर्धा तुम्ही पाहताय जांताराचा जा क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पहा मिळेल कासगाव चषक वीस चोवीस चा पर्व तुम्ही पाहता भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पहा मिळेल या स्पर्धेचे शिल्पकार खर तर तुम्ही पाहता बाळाराम कांबरी साहेब असतील किरणजी राऊत साहेब असतील त्यानंतर हरिशदा राऊत असतील आणि संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी खरंतर आमचे नवनाथ राऊत यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे आणि आज तुम्ही पाहता स्पर्धेचा तिसरा दिवस डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि खरं तर आज पुन्हा एकदा पहिला सामना तुम्ही पाहताय दोन ताका तो टीमच्या दरम्यान रंगतो आहे खरं तर अगदी हक्कीच्या अंतरावरती असलेले दोन गाव तुम्हाला पार मिळतील एका बाजूला मयूर ग्रुप बदलापूर तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जर्मन इंदगाव या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळेल एका बाजूला तुम्हाला अनिकेत कुलकर्णी पार मिळतोय तर दुसऱ्या बाजूला सुरेश कडव अशी पाईट तुम्हाला पार मिळेल एका बाजूला तुम्ही पाहताय सोप्प्लिल इलेवन जर्मन इंदगाव विपक्ष तुम्ही पाहताय मयुर ग्रुप बदलापूर दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोध टीम शो द गुड गेम अंबार सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले पहिला बॉल बॅक गेले पंच करण्याचा प्रयत्न थर्ड क्षेत्रामध्ये खेळाड उपस्थित होता चला मी जोडी तुम्ही पाहताय नितेश आणि त्याच्या साथीनं प्रतीक पिसेकर ही जोडी तुम्हाला मैद्रावरती पाहायला मिळेल ध्रुवी शिलेबन मयुरुप बदलापूर खर प्रतीक जी पिसेकर साहेब यांचा चिरंजीव त्याच्या नावानं ना हा संघ सातव्यानं मैदानावरती खेळत असतो आज सहा महिने नक्कीच कंप्लीट झाले ध्रुवीशला त्याच्या जन्मदिवसाला आज नक्कीच सहा महिने कंप्लीट झाले प्रतीकजी पिसेकर साहेबांचा चिरंजीव त्याच्या नावानं आता नेहमीचा संघ खेळत असतो पहिली धाव धाव फलकावरती जोडली गेली श्री गणेश चौधरी टीम ग्रुप बदलापूर संघाचा आणि आता स्ट्रॅकिंग ती बॅटर तुम्ही पाहताय प्रतीक पिसेकर दोन चिडूचा खेळ संपन्न झाला एकदा उदा जोडली गेली पाच षटकांची मॅच तुम्हाला पार मिळेल पाच षटक क्रमांक तुम्ही पाहताय पावर पेचा जिथे मात्र सज्ज झाले दोन्ही खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती सलामी जोडी तुम्हाला पार गोरदास तुम्ही पाहताय गोरदास मार्ग स्वतः संघ नायक सुरेश कडव राऊंड दौंगॉनला ओव्हर द बॉलर हे स्ट्रेक डाऊन दरती धमाका प्रतीक पिसेकरच्या बॅटचा बॉल सीमा पार षटका प्रतीक पिसेकर पहिल्या बॉलवरती धमाका तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून जणू काही खेळाडू कक्षातून सेट होऊन काय आलाय की काय आज मात्र तोडायचं फोडायचं याच अनुषंगाने बॅटिंग करतोय पहिला बॉल त्याच्या बॅटमधून बाळू लाईनच्या बाहेर ला सात दहा जोडल्या गेल्या राऊंड फटका पार मिळतोय आधीच्या बॉलवरती ताकद या बॉलवरती नजाकत बॉल चालला वीस शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू उपस्थित चेंडूतून फेक करतोय धरमान एक सिंगल इथे जोडली जाईल आहे मोठा फटका आलाय धावसंख्या पुढे सरकली अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी आता सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं याच अनुषंगाने त्यांनी सिंगल एक पडली लिया एक दहा फलकावरती जोडी झाली आहे आणि आता परत दाऊ फलक तुम्ही पाहता आठ ढाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या नंबरती नितेश राऊंड द विकेट सुरेश कडव यापडेच देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा बॅटन पॅटच्या मधन बॉल मात्र निघून चाललाय बरदा वेगाने असे रक्षकाच्या तमदा टॉर्पॉची समाप्ती होत असताना खरंतर फुटवर्क नव्हतं पदालीत ते नव्हतं मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे परंतु आतापर्यंत तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे तीन बॉल फेस केलेत नितेश एक धावते त्याने खर्च केली आहे त्याच्या बॅटमधून एक धावी ते जोडली गेली आहे आणि आतापर्यंत धाव फलक आठ धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या यामुळेच देखील यू मिस आर्ल्ड डेफिनेटली हिट फर्नि दृष्टी आहे एक षटकार जोर आला प्रतीक पिसेकर यांच्या बाटमधून परंतु आता कमबॅक करतोय सुरेश कडवला तुम्ही पाहताय एक अनुभवी खेळाडू आणि आता धक्का पहिला लागेल टीम मयूर ग्रुप बदला प्रसंगाला परंतु बा खेळत होता नितेश पिसेकरला तुम्ही पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण नेहमीच पाहिलाय परंतु आज जसा मध्य पण दाखल झाला पहिल्या बॉलवरती स्ट्राईक नक्कीच त्यांनी घेतली होती परंतु पहिल्या बॉल तो चाचपडत खेळत होता आणि अखेर तुम्ही पाहताय त्याची खेळू संपुष्टात आली या नवीन खेळाडू तुम्ही पाहताय नेट नंबर थ्री वरती स्वतः संघ नायक दिशादर्शक कारणहार खेळाडू संघाचा बॅकबॉन खेळाडू तुम्ही पाहताय मद्यावरती अनिकेत कुलकर्णी आता दाखल झाला कित्येक सामने अनिकेत कुलकर्णी कुलकर्णीने जिंकून दिलेत बॅटिंग करत असताना टीम बदलापूर संघाला परंतु आज पुन्हा एकदा या मॅचमध्ये चांगला क्रिकेट दाखवावं लागेल दोन्ही संघ तुम्ही पाहताय बराच वेळा यावर्षी एकमेकाच्या अगेन्सह आपण पाहिलेत यांचा क्रिकेट परंतु कित्येक वेळा इनगाव संघाने परास्त केलं बदलापूरला तर कित्येक वेळा बदलापूरने परास केला इनगाव संघाला परंतु आज या कासगावच्या मैदानावरती कोणता संघ कोणत्या संघाला परास्त करेल हे देखील आपल्याला पाहायचं स्टॅकिंग वरती पुन्हा एकदा प्रतिक्रिया तुम्ही पाहताय त्याच्या पण एक षटकार जरूर आलाय दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गुरदा सज्ज होते गुरदाजी बार परती रोशन जाधवला तुम्ही पाहता खरं तर राह डोक्याची स्पर्धा गाजवली आहे रोशन जाधव ऑन साईडला घेतलाय पहिला बॉल मेरिकाहून दिलाय मेडबिकेटला खेळाडू जज करतोय हाताचा पिसारा फुलवला जरूर परंतु चेंडूला इथे मात्र हातामध्ये गॅदर करू शकले नाहीयेत आणि आता पहिल्या बारवरती पुन्हा एकदा भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न फसतोय आणि इथे तुम्ही पाहता एक सिंगल जोडी गेली आहे खर तर मेडविकेटला तुम्ही पाहिलं जिथे मात्र कॅडो उपस्थित होता सेफ जेल करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी पाच धावा त्याने वाचवल्या त्या ही बाजू चेक मिड मेडविकेटला नक्की घडलंय का सीमारेषेल ला पाहि ते मात्र टच झालाय का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील नक्की घडले काय बिघडलंय काय मेडविकेटला क्याडो उपस्थित होता परंतु आज प्रतीक पिस्केकर यांना तुम्ही पाहताय खर

सिंगल डबलला प्राधान्य द्यायचं कारण एका बाजूला आक्रमक पवित्रा घेतलाय प्रतीक पिसेकरनं हे त्याला माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आता स्ट्राईक तो रोटेट करतोय आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पुन्हा एकदा घेतला ओम साईडला मिडविकेटला हवा के सात सात घटा के संग संग बॉल चालला मिडविकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार साधना संघ खेळतो खेलो खर मुला संघ मैदान खेळतो आणि आज मात्र तुम्ही पाहताय प्रत्येक पिसेकर यांच्या बाटपतून धमाके तुम्हाला पार मिळतात मागील मान्यत आपण पाहिलं असेल खरं तर मयूर ग्रुप स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक मोठ्या थाटामाटानं पार पाडली गेली मयूरजी पिसेकर साहेब प्रत्येकजी पिसेकर साहेब यांच्या पिताश्रीच्या नाबानं ती स्पर्धा आपण पाहिली आणि खरं तर त्या स्पर्धेची जबाबदारी मग अनिकेत कुलकर्णी असतील त्यांच्या नाव निरंजन भाऊ असतील आमचे त्यानंतर नितीश असतील यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते आमचे ज्युनियरराव मयूर पिसेकर असतील त्याच्यानंतर आमचे बाब्या असतील मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती नेहमीच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून बरं बदलापुराच्या मा माध्यमातून ती मोठी स्पर्धा यावेळेस मात्र तुम्ही पाहताय तेच थरार गोळंदाजी तुम्हाला पार मिळेल अगदी बॅटम पार्टच्या मधल्या बॉल मात्र निघून चालला हे स्थिर रक्षकच्या आता मधा डॉट बॉलची समाप्ती होत असताना यावेळेस गोलंदाज तुम्ही पाहताय रोशन जाधव जो मात्र कमबॅक करतो टीमची ची डोळ्या धाव फलका पुढे सरकार सोळा धाव धाव आतापर्यंत जोडल्या गेल्या बॅकफोडला गेले पंच करायचा प्रयत्न पॉईंटला खेळाडू उपस्थित होता एक सिंगर इथे मेती आहे सिंकच्या साथीनं फलक पुढे सरकेल टीमशी टोटल सतरा धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या एका बाजूला तुम्ही पाहताय खर तर जर्मन डोकेची स्पर्धा गाजवली रोशन जाधवनं बाईक तिथे जिंकली आहे दुसऱ्या बाजूला साईगावची स्पर्धा बाज गाजवली होती जयबजेश्वर साई त्या स्पर्धेमध्ये एक बाईक जिंकली आहे प्रतीक पिसेकर यांनी या बात देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय अनिकेत कुलकर्णी मी आधीच म्हटलं होतं एक चांगला खेळाडू ज्याच्या माध्यमातून नेहमीच कॅल्क्युलेटर क्रिकेट होत असतो सेन्सिबल क्रिकेट तो खेळत असतो जेव्हा जेव्हा संघाची परिस्थिती बिकेट असेल त्यावेळेस तो चांगला क्रिकेट खेळत असतो आणि आज देखील त्याला माहिती आहे एका बाजूला वर्मा पेटवला प्रत्येक पिसे करणं यावेळेस मात्र स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचतो आहे हाताचा पिसारा तिथे फुलवला दोन दोन खेळाडू पुढेच सरकले परंतु आता इथे परतावा लागेल अनिकेतला माघारी अच्छा जे के शेलू उपक्ष उमर इलेपन गोरेगाव दोन टीम चे कॅप्टन आपण आला असेल तर आपण या कारण मिड इटिंग मध्ये टॉस करतोय त्यामुळे आपण रिपोर्टिंग करा एका बाजूला अहमर तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला राजू यांचा संघ मैद्राबाद ची खेळताना दिसेल साई मस्ने यांचा संघ तुम्हाला खेळताना दिसेल चला दोन टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा अन्यथा कोणी प्रतिनिधी खेळाडू आपण आला असेल तर आपण आल्याची आपण नोंद करायची मयूर पेसेकर जात आहेत मद्रच्यामध्ये ज्युनिअर मयूरला तुम्ही पाहताय मद्रावरती तो दाखल झाला आहे नॅट नंबर फोरवरती मद्रच्यामध्ये दाखल होतोय षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला आहे आणि दोन षटकाच्या सर्कलची पाबंदी संसारमध्ये आता पूर्णपणे हॅटपून लाभली आहे आणि धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आत्तापर्यंत अठरा धाबा पहिल्या षटकाच्या जंती आपण पाहिला होता धावफलक आठ आकड्यावरती होतं दुसऱ्या षटकामध्ये दहा धाबा जोडल्या गेल्या आणि अजूनही या मॅचमध्ये अठरा बॉलचा खेळ शिल्लक दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय मैदानावरती मेन पंचाच्या भूमिकेत कल्याणशी आण बान शान फिरोज खान सर त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय याच इनगाव गावातून बिलॉंग करणारे दत्ता कडव सर परंतु कामगिरी मोठी आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे तुम्हाला पार मिळतील आणि नुकताच त्यांचा शुभागमन झाले खर तर भरपूर बिझी शेड्यूल आहेत आमचे कुणालजी पेनकर सर मॅम फ्रॉम बदलापूर असे तीन नामागे पंच तुम्हाला पार मिळतील पहिला बॉल हा प्रॅकर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पूल करायचं होतं नाही जमलं लेगस्टिकच्या बाहेर होता तेच पाहिलं पंचांनी आणि आमच्या परत इशारा पोहोचवला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ते जोडली गेली टीमची टोटल फलकावरती पुढे सरकते एकोणीस दाबा मागील ओरचा जर विचार केला तर पहिल्या बरोबर आपण पाहिलं षटकार मारण्याचा प्रयत्न फसला परतू तदनंतर औन साईडला ला खेळलाय पुन्हा एकदा ऑनला क्षेत्राच्या फक्त पाहत राहिला गेंदाई स्लॉट मे किया कि ऑन पार्किंग प्लॉट मे बॉल बाउंड्र लाईनच्या बाहेर षटकार मेनी आई एक वेळा मातेच हे संगीत आपण ऐकतो उमर इलेव्हन गोरेगाव टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत नक्कीच आमचे मोहम्मद भाई आणि त्याच्या साथीनं मुशरफ मुशरफाई यांचं इथे शोभा झाले हार्दिक मनापूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून काय गोरंदाजी केली होती खरंतर चषकामध्ये फायपर कम्प्लीट केलं होतं मुशरफ यांनी आणि भरपूर पारितोषिक मिळाले होते शेबा भुबेरे यांचा घरचा संघ तुम्ही पाहताय मैद्रावरती खेळताना दिसेल नेक्स्ट बॅच मता चला टीम जे के, के, के शेलू आपण देखील आला असेल तर आपण यायचा या यावेळेला देखील फॉलो केलं होता चेंडूरा इथे मात्र मोठा फटका घेताचा प्रयत्न होता परंतु लाईन पुन्हा एकदा मिस केली आहे गोरंदाजा नाव षटक क्रमांक तिसरा गोरंदाज दीपक घेतोय गोविंदाजी बार्कवरती दीपकला आज मात्र दीपाप्रमाणे चमकावा लागेल या बाच मधा कारण अभी नाही तो फिर कभी नाही पहिल्या बॉलवरती तुम्ही पाहता इथे मात्र वाईट फेकला होता त्यानंतर एक षटकार पुन्हा एकदा तुम्ही पाहता एक वाईट बॉल फेकला यापैस देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता यॉर्करचा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉक कॉलचा मारा आता करण्यात आलाय कारण इथे तुम्ही पाहताय खर तर दुसरा पर्याय येत नव्हता गोर्चा दीपकला कारण एक षटकार जागी जरूर ठोकला प्रतीकच्या बाटपदून यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे तुम्ही पाहताय अजून एक धक्का लागेल टीम बदलापूर संघाला बॅटची कडा त्यांच्या मागे रक्षक तुम्ही पाहता ज्याने जेल स्वीकारला आणि आता तुम्ही पाहता एक चांगला बॅटर ज्याच्या बाटमधून आपण पाहतोय जवळजवळ तीन षटकार आले तो प्रतिक आता मैदान सोडतोय पलक जाऊन पोहोचला टीमची थँक्यू सो नवीन बॅटर तुम्ही पाहता निरंजन पिसेकर आता दाखल होतात खरं तर निरंजन पिसेकर म्हटलं तर दाखल होत वेगळी रणनीती तुम्हाला पार मिळेल यापडे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न फाईन लेगचा खेळाडू पुढेच सरकतो आहे परंतु दोन क्षेत्र त्यांच्यामध्ये जी दरी होती त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार टीम शेलू आणि त्याचबरोबर गोरेगाव आपण रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत त्यांच्या मागे या फायनल चुकी केली क्षेत्रक्षकानं खोदून काढलाय चांगला फटका पार मग एक्स्ट्रा कापला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्रक्षक धावतोय पाठ मोरा तीन तीन खेळाडू पोहोचले जरूर त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल मात्र दन 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 करा सीमा पार येतोय चौकार टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय खर तर याच गोरेगावातून बिलॉंग करतात सिंगल आ, सिंगर आमचे कुणाल जाधव यांच्या मुखातून हे संगीत स्वरबद्ध झाले सिंगर आमचे कुणाल जाधव त्यांचे आम्ही कौतुक करू यास मातुन। या स्पर्धेच्या माध्यमातून या वेळेस मात्र बागपड जाऊन पंच करायचं होतं नाही जमलं शेवट गोड केलं दीपकला आणि आता तुम्ही पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल आतापर्यंत चौतीस धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या खर तर आतापर्यंत तुम्ही पाहताय षटक क्रमांक तिसरं देखील संपन्न झालं तीन षटकाच्या अंति धाव फलक चौतीसच्या आकड्यावरती पोहोचला या मॅच मध्ये अजूनही बारा चेंडूचा खेळ शिल्लक का यावेळेस मात्र संघनायकाचं ओपिनियन घेतलं होतं जगदीश पाटील सरांना त्यावेळेस नक्कीच अणकेत कुलकर्णीने सांगितलं होतं की आम्ही साठ ते पासष्ट ढाबा या, या मॅच मध्ये जरूर बनवू साठ ते पासष्ट डाबा बनवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तदनंतर गोलंदाजी आमची चांगली आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही पाहता आत्तापर्यंत षटक क्रमांक तिसऱ्या समाप्त झालाय आणि चौतीस ढाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या नवीन खेळाडू तुम्ही पाहताय जुनियर मयूर पिसेकर यांना तुम्ही पाहता स्ट्रॅकिंग एअरवरती गोरुंदाज षटक क्रमांक चौथ सांगिक ते चौथं तर वैयक्तिक दुसऱ्या षटक आतण्यासाठी मार्क पडते गोरंदाज रोशन जाधव येतो पुन्हा एकदा आर्म सिमर इथे मात्र वापर करण्यात आला खूप चांगली क्षेत्राचे विभ्य रचना म्हणजे विकेटला खेळाडू डीपमध्ये स्कोरला लाईकला खेळाडू डीपमध्ये लॉंगाला खेळाडू तर वीस शेपमध्ये लॉंगॉपला खेळाडू तुम्ही पाहता पहिला बॉल तेच थरार गोंदाजी तुम्ही पाहताय बन्नाट बेक तुम्हाला पार मिळतोय अगदी एस चुंबन घेतलं आणि बॉल मात्र निघून चालला एस मागे आता अजून एक धक्का लागतोय टीम संघाला परंतुच मयूर बागट द मयूर पिसेकर यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती कारण काल देखील आम्ही पाहिला शिरगावच्या स्पर्धेमध्ये त्यावेळेस भरपूर दाबाची आवश्यकता होती त्यावेळेस मात्र धाबा बनवल्या होत्या नक्कीच शेवटच्या बारवरती एका चेंडूमध्ये चार धाबाची गरज असताना सामना गमावला होता बदलापूर टीमनं परंतु लढत भरपूर चांगली रंगली होती आणि आज देखील तुम्ही पाहता इथे खरं तर या स्पर्धेमध्ये कामगिरी चांगली करायची होती अनेकेत असतील त्यानंतर मयूर असतील खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय पुन्हा एकदा बिडबिकेटला बॉल झाला डीपमध्ये खेळाडू पोहोचतो एक सिंगर इथे एक पडली आणि सिंगरच्या साथीला धाव फलक पुढे सिरकतोय धाव फलकावरती पस्तीस धाबा आता परत जोडला गेला तुम्हाला पाहार मेल नवीन बॅटर मैद्रावरती दाखल झालाय विवेकला तुम्ही पाहता त्याच्या साथीला निरंजन हो। पिसेकर स्ट्रॅकिंगवरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय आहे पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पाठमोरा मनोज कडवला तुम्ही पाहताय सुरेश आलेत उत्तम फेकर ते चेडूला दरम्यान दोन दाबा येथे देखील जोडल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग असो दोन दाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत थर्टी सेवन सदतीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षापण तुम्ही पाहता कॉल टीपीत किल्ले आणली हे त्यांचं ब्रिद्ध वाक्य फुलटॉस होता पुन्हा एकदा ऑन साईडला खेचलाय पुन्हा एकदा बॉल्स आलाय लाँग आला डीपमध्ये एक सिंगल एक वेळी दुसऱ्या प्रयत्न होते परंतु फक्त सिंगलवरती आता समाधान मानावा लागेल आणि टीमची टोटल या सिंगलच्या साथीनं थर्टी एट अडतीस धाबा धाव दा, फलकावरती जोडल्या गेल्या आतापर्यंत तुम्ही पाहताय फक्त आणि फक्त चार धाबा खर्च केला या षटकामध्ये गोरदास रोशन जाधवच्या माध्यमातून आणि यासाठी संघनायक सुरेशनं षटक क्रमांक दुसरा तरण्यासाठी पुन्हा एकदा पाचारण केलं रोशन जाधवला दहा फलक पुढे सरकतं थर्टी येत अडतीस धाबा दहा फलकावरती जोडल्या गेल्या गुरुंदाज रोशन चांगला फटका बार मिळतो एक्स्ट्रा कपार घेतला शेत्रश डीप मध्ये त्याच्या अबाकाच्या बाहेर त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बांधला लाईनच्या बाहेर हा षटकार आहे आणि यासाठी स्ट्राईक ठेवली होती मी मनेन बॅट्समन तुम्ही पाहताय विवेक न निरंजन पिसेकर यांना माहिती होतं की आज इथे मात्र बॅटिंग चांगली करणार आहे विवेक आणि त्याच अनुषंगानं इथे दोन दाबा होत्या तिथे मात्र फक्त आणि फक्त, फक्त सिंगल दाब धाब एक पडली आणि विवेकला स्ट्राईक दिली आणि तुम्ही पाहताय शेबट गोड केले विवेक न त्याच्या बॅटमधून बॉल बाउंडरलाईनच्या बाहेर हा षटकार आलाय ड्रिंग्समॅन दाखल दाखवतोय आपल्याकडे वेळ डीजे मास्टला एक सुबर संधी एक चांगलं संगीत दाबा धाफल कपारती जोडल्या गेल्या पहिल्या षटकाच्या अंत्य पहिल्या षटकाच्या अंति फक्त आठ होत्या दुसऱ्या षटकाच्या अंत्य आपण पहिला दहा धाबा तिसऱ्या षटकाच्या अंत्य सोळा धाबा खर्च गेला आणि चौथ्या षटकाच्या अंत्य दहा धाबा खर्च गेल्या अशा टोटलला चौवेचाळीस धाबा धावल कपरती जोडल्या गेल्या शेवट गोड केला विवेक त्याच्या बाटमधून एक षटकार आला शेवटच्या मर आणि धाव फलक फोर्टी फोर चौवेचाळीस धाबा षटक क्रमांक आता पाचवा घेऊन आलाय गोंदाज गोंदाज मार्ग परती सोमनाथ येतोय आणि निरंजन पिसेकर यांना तुम्ही पाहता साहेब स्पर्धेचा आनंद घेत त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या बदलापूरचा वर्ल्ड कप ती स्पर्धा आपण पाहिली नऊ दिवस रात्रीमध्ये रंगणारी स्पर्धा होती गोंदा होतोय सोमनाथ पहिला बॉल बॅकफुटला गेले पंच केलाय बॉल चालत मधून पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती तुम्ही आहे बॅट्समन निरंजनच्या बॅटमधून येतोय चौकार चार धाब्याच्या साथीनं धाव फलक फोर्टी एट अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या खरं तर सुरेश कडव संघाने एका सांगितलं होतं पन्नासच्या आतमध्ये आम्ही रुकू परंतु आतापर्यंत एक चेंडूचा खेळ संपन्न झालाय पाच चेंडूचा खेळ अजून शिल्लक घ्या शेवटचा षटक स्लॉगोरचा षटक आणंबरचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं पाच चेंडूचा खेळ शिल्लक गा गुरुदासचा यार होतोय सोमनाथ राईट द विकेट अजून एक चांगला फटका पार मिळतोय पुन्हा एकदा तुम्ही पाहता औंध साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटचे आय थिंक कडा घेतले आणि बॉल मात्र तिथे घरंगळत राहिला दरम्यान एक चिक सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सिरकतो आहे टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती एकोणपन्नास धाबा धाव जोडल्या गेल्या श्लोक फुलवरे आज खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पार मिळतील श्लोक असतील त्यानंतर आमचे प्रज्वल खडकबन असतील ते देखील आज इनॅक्शनमध्ये आहेत कांबरी हे मागचा आनंद घेतात मॅम फ्रॉम चमटोली यावेळेस देखील बॅटची आहे थडमानला खेळाडू उपस्थित होता येथे मात्र चेंडूला त्याने ढकललाय दरम्यान एक चिकित सिंगल मनोज कडव आलेत यावेळेस तुम्ही पाहताय चेंडूवरती चेंडूला उचलण्याचा प्रयत्न होतोय दरम्यान एक सिंगल जर्मन चषक इंदगावची स्पर्धा तर भरपूर मोठी जिम्मेदारी असते मनोज कडव यांच्या खांद्यावरती त्यांच्या साथीनं सुरेश कडव हे देखील त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांचं मी करू या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत रिबर्स अटेम्प्ट केलाय यावेळेस मात्र फटका तर चांगलाय परंतु धाबा किती मिळतील पाहावा लागेल पॉईंटला खेळाडू तुम्ही पाहताय उच्चामध्ये थोडासा वेळ घेतोय चेंडूला दरम्यान तुम्ही पाहताय दोन धाबा एक पटला तिसरीचा प्रयत्न होतोय तीन धाबा इथे मिळतील का पाहावा लागेल हरणीच्या वेगानं चित्याच्या सफळ्यानं या तीन धाबा इथे मात्र एक पटल्या गेल्या तीन धाब्याच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय टीमची टोटल तुम्ही पाहताय धाव फलका आतापर्यंत त्रेपन्न धाबा इथे मात्र धाव जोडले जोडल्या गेल्या आज संघनायकाच्या भूमिकेत अनिकेत कुलकर्णी आहे त्यामुळे प्रत्येक बालोरती आता त्यांना देखील शांत बसवत नाही आहे प्रत्येक बालोवरती काहीसा कान मात्र देण्याचा प्रयत्न ते देखील करतात कारण त्यांना माहिती आहे आज त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे नेहमीच आपण निरंजन पिसेकर यांना संघनायकाच्या भूमिकेत पाहिले परंतु आज अनिकेत कुलकर्णी यांच्या छोट्याशा खांद्यावरती या स्पर्धेची नाही तर या मॅचची पूर्णपणे मोठी जिम्मेदारी आहे टीम मयुरग्रुप बदलापूर यांच्या माध्यमातून हा विश्वास अनिकेत कुलकर्णीवरती दाखवण्यात आला ऑन साईडला घेतलाय फटका तर चांगलाय तो धाबा किती मित्र पाहावा लागेल मेडविकेटला बॉल्स चाललाय च्या बाहेर विवेकच्या बाट पुन्हा हा दुसरा धमाका षटकारी आला जुनियर मयूर रपेसेकर जो मात्र मैदराबादी खेळू शकला नाहीये तो बाद झाला पडतो त्याची जागा भरून काढतो आहे मैदराबादी त्याचाच बंधुराज विवेकला तुम्ही पाहताय अजून एक चांगला फटका लॉंगनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय मावर लाईनच्या बाहेर शेपट गोड केलाय हा षटकार आला आणि धावफलक तुम्ही पाहताय पाच षटकांच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले धावफलकावरती धावा आत्तापर्यंत सिक्स्टी फाय पासष्ट धावात अफलकावरती जोडल्या गेला काप बॅटिंग केल्या जर विवेकचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये या मॅच मध्या सुरुवात धमाकेदार केली मैद्राच्या मध्ये प्रत्येक पिसेकर न त्याच्या साथीनं तुम्ही पाहिलं मैद्राभरती सिंगल डब्बलला प्राधान्य देत असताना आणि एक बाद झाला परंतु मैद्रावरती आज काय खेळ दाखवलाय विवेक ला, ला तुम्ही पाहताय विवेक पिसेकर आणि त्याच्या साथीनं निरंजन पिसेकरला तुम्हाला मैद्राभरती पाहायला मिळतील आज श्लोक फुलेवरे असतील त्यांच्या साथीनं हितेश बोबे असतील रितेश बोबे असतील हे देखील तुम्हाला नक्शन मध्ये दिसतील ओर टू यू कॉमेंट बॉक्स थँक्यू चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन गोरेगाव आणि त्याचबरोबर शेलो चला शेलो टीम या लवकर जास्त वेळ नको कधीपासून आम्ही अनाऊन्समेंट करतोय आपल्याला कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं असतं आणि या परिसरातील सामटोली जोएली त्याचबरोबर कासगाव गोरेगाव कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर आपण आयोजन कमिटीच्या वरतीने आपल्याला इन्व्हिटेशन आहे आपण मंचावरती यावं चला या लवकर सेलू टीम चे कॅप्टन कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय लक्षात ठेवा आपण त्यामुळे आपली उपस्थिती वेळेवरती येणं फार गरजेचं असं चला दोन्ही टीम चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत चला संघ जे के सेलू आणि ज्ञानेश्वर यांच्या शुभा असे करतोय दोन टीम मध्ये उमर येलेवर गोरेगाव विपक्ष जे केलेवन शेलू या दोन संघामध्ये आज आस सामना असेल पोल मधला पहिला दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत आणि आमचे इट इज कॉल हेड टॉस सेलू संघाच्या बाजूने लागलाय काय डिसिजन असेल बॅटिंग बॅटिंग कराल कारण बऱ्याच वेळा पाहिलं तर जो संघ टॉस जिंकतो तो फिल्डिंग करतोय मात्र तुम्ही एक धाडसी निर्णय घेतला याचं कारण याच कारण की बरेच मॅच झाल्या आम्ही फिल्डिंग मध्ये म्हणजे पेस करायला आम्हाला अडचण येतली होती त्यामुळे बॅटिंग आज पूर्ण संघ असेल का प्लेंग कारण बऱ्याच संघांना तो प्रश्न पडतो की जेव्हा आपण खेळण्यासाठी जातो एक दोन खेळाडू उशिराने येतात किंवा येतात नाही त्यामुळे थोडीशी अडचण होते आज काय सिच्युएशन आहे काय म्हणाल संघ सातत्याने परिसरामध्ये खेळतो बदलापूर असेल वांगणी या परिसरामध्ये मी बऱ्याच वेळा पाहिलं खेळताना मात्र त्यातले त्यात आज काजगावची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मधील खूप छान आयोजन आहे आणि खेळायला मजा येईल आणि डे नाईट फॉर्मॅट आहे त्यामुळे पहिल्यांदा डे नाईट मध्ये खेळतोय

गाजगाव वाले ने पहली बार नाइट का टूर्नामेंट रखा है डे नाइट का तो टूर्नामेंट बहुत अच्छा टूर्नामेंट रखा है और ग्राउंड भी बहुत अच्छा बनाया है तो खेलने में मजा आएगा ओके थैंक यू सामना सुरू झाला जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जेथे आपल्याला खास पहिला अंक संपलाय दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत तो पीयूष बाबरे यांचा थैंक यू सो मच पीयूष जी बाबरे यांना आपण इनवाइट करू परंतु त्या आधी खरतर आज पंचग्रोशीतील चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्याला म्हटलं जातं ते आमच्या शेबाच्या हार्दिक मनपूर्वक स्वागत त्यांच्या बुबेरे अखिलबाई विनंती आपण देखील या हार्दिक मनपूर्वक स्वागत टू यू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडले जाईल जोडले जातील मायक्रोफोन वरती आमचे मित्र पियुषजी बाबरे मॅम प्रमोद झरपाडा धन्यवाद तर या दरम्यान मंचावरती नंदूजी भोईर आणि इम्तियाजबाई गोरेगावचे उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत थँक्यू हॅलो हॅलो सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत कासगाव चषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वागत निश्चय असा महामेरू अखंड निर्धारू श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आपण या स्पर्धेच्या वतीनं अर्पण करूयात वळवात मागच्या दिशेनं पहिलाच सामना आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये जी स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चर्चेमध्ये होती की कासगाव चषक नक्की कुठल्या क्रीडांगणावरती होईल कासगाव चषक नक्की कुठल्या तारखेला होईल आणि अखेर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्याचा बघता बघता तिसरा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पदार्पण करतोय पहिला सामना मयूर ग्रुप बदलापूर गाव ध्रुवीश इलेवन मयूर ग्रुप बदलापूर गाव आणि त्यांचा विपक्षामध्ये इंदगाव इंदगाव संघानं टॉस जिंकून पसंती दिली आणि त्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे बॅकफूडला जाऊन फक्त पंच केले स्टिअर करत असताना शॉर्ट मॅन मधून डीप मध्ये चालला चेस साळवा दोन खेळाडूंकडून सेकंडचा कॉल दोन्ही बॅटसने चालवला चांगली फिल्डिंग डीप मध्ये आउटफील्ड थोडीशी स्लो हवेचा विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगचा विचार केला पहिल्या इनिंग मध्ये सुरुवात जबरदस्त झाली त्यानंतर प्रतीक पिसाकर यांचे विकेट डाऊन झाल्याच्या नंतर फलक थोडंसं स्लो झालं परंतु अंतिम फायनल फिनिशिंग टच दिला विवेकनं तिथे कुठेतरी सेकंड इनिंगमध्ये फाईट करण्यासाठी मदत झालेली आहे पहिल्या सत्रामध्ये पासष्ट बनवलं सहासष्ट टार्गेट चेस डाऊन करत असताना पहिल्या मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर प्रतीक आलेत आतापर्यंत टीमची धावत संख्या चार चेंडूंच्या समाप्तीनंतर नऊ या धावत संख्येवरती जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत फुलटॉस अडवा पाठ न प्रार करायचं होतं टॉप एज लागले पाठीमागे पकडले झेल बाद, मस्ट निडेड ब्रेक थ्रू मॅच चे प्राइस विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना प्रतीकला सफलता फलंदाज बाद. टोटल टार्गेट सहासष्ट पहिला चा खेळ अटपल्याच्या नंतर सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत न बनवला चेंडू प्रतीक्ष करायचा शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल पहला सा प्रयत्न वेगानं पूर्ण केला रोशन न फक्त सिंगल ओव्हर नंबर एक खेल हो चा खेळ पूर्ण होता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोचलेली आहे ती दहा या दाव संख्येवरती सहासष्ट दावा चेस जाऊन करायच्या तीस बॉल मध्ये पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला पहिल्या षटकामध्ये बनवल्या धावा दहा विजयासाठी चोवीस शेणूंचा खेळ बाकी आहे मध्ये अजूनही गरज आहे ठिकाणी आगमन मनापासून स्वागत शहबाज साचा बुबेरे यांचा देखील या स्पर्धेच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे त्यांना देखील विनंती की आपण सन्मानान आमच्या वासपीठावरती यावं कासगाव चषकाच्या वतीनं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला दिसेल जय कोळंबा माता शेळू आणि त्यांच्या विपक्षामध्ये उमर इलेव्हन गोरेगाव या दोन टीम मध्ये असं मी मागाशी देखील उल्लेख केला की कासगाव चषक मागील दोन ते तीन महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून चर्चेमध्ये होता नक्की कुठल्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा होईल कारण हे क्रीडांगण गेल्या दोन ते तीन वर्ष अगोदर या क्रीडांगणावरती आपण स्पर्धा पाहिलेल्या आहेत परंतु या क्रीडांगणावरती नुकताच महाराष्ट्राचा नाद म्हणजे नाद एकच बैलगाडा शर्यत आणि तुम्ही क्रीडांगणाच्या चौफेर पाहू शकता की बैलगाडा शर्यतीचं हे आ, आ, मैदान आपण उपलब्ध करून दिलं त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये रूपांतर करणं हीच तर या स्पर्धेची शान आहे कासगाव चषक कासगाव म्हटल्याच्या नंतर क्रिकेट प्रेमी कासगाव म्हटल्याच्या नंतर क्रिकेट हे त्यांचं दुसरं प्रेम परंतु पहिलं प्रेम आहे ते म्हणजेच बैलगाडा शर्यत मी जेव्हाही कासगाव संघ खेळू दे तेव्हा मी आवर्जून उल्लेख करत असतो की कासगाव म्हटल्याच्या नंतर कासगावचा अभिमान कासगावची शान म्हणजे मोठा लक्षा आवर्जून प्रत्येक शर्यतींमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं आवर्जून कासगाव संघ खेळत असेल तिथं आम्ही त्यांचं आवर्जून नाव घेत असो कारण कासगाव या गावाला शर्यतींच्या पटलांवरती जर कोणी आणलं असेल तर ते मग मोठ्या लक्षाचं हा सिवासा वाटा त्याचप्रमाणे काल कासगाव संघन या क्रीडांगणावरती खेळला जबरदस्त फाईट त्याने दिली शेवटच्या सामन्यामध्ये समथिंग अठरा एकोणीस काहीतरी बनवायच्या होत्या सहजतेने तो सामना जिंकला आणि टॉप फायव्ह मध्ये जाऊन पोचला घरचाच यजमान कासगाव संघ त्यांना शुभेच्छा नाव बॅक टू क्रिकेट दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली प्रतीक पिसेकर आले बॉलिंग मार्कवरती सहासष्ट सहासष्टचं टार्गेट चोवीस मध्ये छप्पन्न बनवायच्यात आणखीन आणि बघता बघता दोन चेंडू मध्ये तीनदा वालत रोशन वरती जबाबदारी वाढले नो बॉल इट्स चालला बॉल बॅकवर्ड स्कुअरलेक सीमा पार रोशन जाधव हावी ठरत असताना पाठवलं बॅकवर्ड चेंडू थँक्यू 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 राहुल भुईर यांच्या आवाजानं कालच्या दिवसामध्ये आपण ऐकलं टो एंडला लागला बॉल फ्रीडचा चेंडू फक्त सिंगल या बॉलवरती मिळते एकच्या च्या मदतीनं संघाची दावा संख्या इथून पुढे जाईल टीमची टोटल जाऊन पोचलेली ते एकवीस वरती नवनाथ जे राऊत यांच्यावरती जबाबदारी कासगाव संपूर्ण कासगाव कासगावच्या आता स्वतः ते ॲज अ स्कोरर आमच्या समवेत उपस्थित झालेले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून ते सोबत इन कॉन्टॅक्ट होते सर्व संघांना एकत्रित करणं सर्व ऑफिशियल टीमला एकत्रित करणं आणि त्यानंतर नियोजित बद्ध स्पर्धा भरवणं ही त्यांच्यावरती मोठी जबाबदारी ऑन साईडला हा फटका मिस बॉल सीमा पार आउट फास्ट आहे चुकीला नाही आहे माफी बॉल सीमा पार मिळतायत धावा चार नुकता शैबा चाचा बुबे बुबेरे आणि अखिल बाई यांचं नुकताच आगमन झालेलं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत नुकताच आपण गोरेगावच्या क्रीडांगणावरती स्पर्धा पाहिली एक नामांकित स्पर्धा आणि फार कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव करणारी स्पर्धा प्रसिद्धी झालेली स्पर्धा चाचा बुबेरे आणि अखिलबाई यांचं आगमन झालेलं त्यांचं सहर्ष स्वागत फ्रेंड चषक गोरेगाव ही स्पर्धा आपण पाहिलेली आहे भरपूर स्पर्धा मोठमोठ्या आपण पाहिला परंतु कोरोना काळामध्ये या विभागामध्ये एकमेव स्पर्धा जर कुठली झाली असेल तर ती गोरेगावची स्पर्धा भले ती डे फॉर्मॅट मध्ये झाली होती परंतु ती स्पर्धा झाली होती ही देखील एक मोठी गोष्ट आहे चौकाराला चारच्या मदतीने संघाची दावा संख्या ट्वेंटी फाईव्ह लॉफ करायचा होता मोठी काढा लागली एजॅन टेकन फलंदाज बाद महत्वपूर्ण सफलता मिळून दिली प्रतीक पिसेकरन मस्ट नीड अ ब्रेक थ्रू फलंदाज बाद कडवादा मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत असताना नेक्स्ट मॅच मध्ये उमर इलेव्हन गोरेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय कोळंबा माता शेळू या दोन टीममध्ये आपल्याला जबरदस्त सामना इथून पाहायला मिळणार आहे आपल्याला साई मसने त्यांच्या विरोधामध्ये फैसलिन ऍक्शन दिसेल त्यानंतर आरमची गोलंदाजी पाहायला मिळणार आहे राजू तरे एक चतुर चलाक कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे आज त्याचे एन ऍक्शन तो दिसणार आहे पगवत कशा प्रकारचा सा सामना होईल कशा प्रकारची रणनीती दोन्ही संघ आखतील कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवार खोलत आता चेंडू एक्सा कवरला केलेत सिंगल वेगानं पूर्ण केले टार्गेट करण्याचा सा प्रयत्न चालू आहे रोशनला टार्गेट करण्याचा सा प्रयत्न संपूर्ण बदलापूर गाव या टीमच्या वतीने चालू आहे सिंगल येते दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि दोन ओव्हर मध्ये संघाची दावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती सव्वीस वरती अठरा चेंडूंचा आता उर्वरित खेळ बाकी राहतोय अठरा चेंडूंमध्ये विजयासाठी चाळीस धावत संख्येची गरज अठरामध्ये चाळीस ही स्पर्धा या स्पर्धेचे आरदार स्तंभ ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट कासगाव चषक दोन हजार चोवीस शिवसेना तालुका प्रमुख त्याचबरोबर माजी सभापती पंचायत समिती अंबरनाथ सन्मानिय बाला बालाराम शेठ कामरी साहेबांची ही स्पर्धा त्याचबरोबर प्रभारी सरपंच ग्रामपंचायत कासगाव किरणजी राऊत साहेब बैलगाडा शर्यतीमधील एक मोठं नाव त्याचबरोबर हरेश राऊत साहेब सामाजिक समाजसेवक यांचं देखील विशेष कौतुक ज्याप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेला सजवलेलं आहे कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेताय दोन ओव्हर मध्ये झाल्या चव्वीस अठरा चेंडूंचा खेळ बाकी आहे अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी चाळीस दावत संख्येची गरज आहे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगाव यांचं विशेष कौतुक करेल ज्याप्रमाणे त्याने सर्व आयोजकांना सहकार्य केलेलं पहिल्याच बोल ती क्लीन बोल्ट प्रतिउत्तर दिलाय पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद अठरा मध्ये चाळीस बनवायच्या होत्या आणखीन एक मोठा ब्रेक थ्रू इनगाव टीमला बसत असताना संपूर्ण इंदगाव टीमच्या खेळाडूंना विनंती आपल्याला जो डग आउट दिलेला आहे त्या पव्हिलियन मध्ये आपण बसून घ्या खेळाडू कक्षामधील काही खेळाडू आपण पव्हलियनच्या बाहेर पाहत आहेत कॅप्टन इनगाव टीमच्या आपल्याला विनंती आहे उर्वरित खेळाडू जे खाली उतरलेले आहेत आपल्याला विनंती आपण वासपेटावरती विराजमानवा न आणि थेट निर्णय ही या स्पर्धेची खासियत आहे अठरा मध्ये चाळीस बनवायचे होत्या पहिल्याच बॉलवरती विकेट आले अठरा मध्ये चाळीस करायच्या होत्या सव्वीस झाल्यात पहिले विकेट पहिल्याच वरती आले म्हणजे आता सतरा बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे मध्ये चाळीस दावा संख्येची आवश्यकता रोशन जादा अजूनही मैदानाच्या मध्ये ओव्हर नंबर तीन मध्ये प्रतीक तयार दुसरा बॉल प्रॉपर यॉकर होता समोर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कवर मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन सेकंडचा सा कॉल रोशन निघालेत नॉन एंडला थोडासा थ्रो वाईड राहिला आहे तत्पूर्वी या दोन धावा रोशन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत इनगाव संघ या धावा देखील चेस करण्याचे धाडस इथं मैदानाच्या आतमध्ये ते दाखवू शकतात दोन धावा या बॉलवरती मिळतात दोन च्या मदतीने संघाचे धाव संख्या आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे अठ्ठावीस वरती डोक्याच्या क्रीडांगणावरती डोक्याच्या स्मानाच्या स्पर्धेमध्ये रोशन जाधव हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंटरला स्वप्नातील बाईक वरती तो विराजमान झाला ही देखील एक मोठी गोष्ट आहे बायक कर मायन मैदानाच्या आतमध्ये आडवा बाटणं स्विप करत असताना पोहोचतात डीपमध्ये स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये प्रोटेक्शन सेकंडचा कॉल एक एक रन तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये महागडी ठरू शकते दोन दावा या बॉलवरती मिळतात दोनच्या मदतीनं संघाची दाव संख्या हे पुढे जाऊन पोचलेली ती तीस वरती अठरा चेंडूंमध्ये चाळीस करायच्या होत्या उर्वरित आता पंधरा चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे पंधरा चेंडूंमध्ये आता छत्तीस दावा संख्येची आवश्यकता कासगाव चषक नेक्स्ट मॅच सेलू वर्सेस गोरेगाव या दोन टीम मध्ये बिग फाईट जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळणार इन ऍक्शन मध्ये दोन ताकदवर संघांमधला हा तगडा संघर्ष आपण पाहतायत पंधरा चेंडूंचा खेळ बाकी छत्तीस सेकंड इनिंगला सुरुवात झाली दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक प्रतीक तयार गुडलेंथ वरती होता टॉपेज लागले पाठीमागे स्वतः विकेट किपर प्रतीक पिसेकर पोहोचलेत विकेट मैदानाच्या बाहेरील कॉट बियांच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मोठा ब्रेक थ्रू मोक्याच्या वेली ही धोक्याची घंटा फलंद जे तिसरं षटक आणि किती महत्वाचं षटक कर्णधारचं कौतुक करूया ज्याप्रमाणे त्याने तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा प्रतीकला आणलेलं आहे चार बॉल त्याने टाकलेले चार मध्ये दोन महत्वाचे गडी त्याने बाद केलेले आहेत उर्वरित आता चौदा बॉलचा खेळ बाकी राहतो चौदा मध्ये आता छत्तीसशे आवश्यकता हळूहळू का होईना सामन्यामध्ये पूर्णपणे आता पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे इथं मयूर ग्रुप बदलापूर टीमनं पुन्हा एकदा बॉल तयार ओ द स्टम्स वेगवान बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न जेलची शक्यता सॉफ्ट डिसमिसल स्वतः गोलंदाज पोहोचले इट्स माय कॅच पकडली बाद मस्ट निटेड ब्रेक थ्रू आणखीन एक मोठा धक्का इंदगाव टीमला इक्वेशन राहील मध्ये छत्तीस बाद आलो, आलो। परशुराम कासगाव चषका मध्ये मनापासून स्वागत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक आमचे पंढरीनाथ राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय स्वागत आहे आपलं थँक्यू अॅट्रिक बॉलर प्रतीक निर्णायक षटक आपल्या संघासाठी टाकत असताना जसे अव्याच्या आल्याच्या नंतर पत्त्यांचा बंगला जसा तशीच विकेटची पडझड कोला कोसळत कोल्हाय प्रत्येकची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाहीयेत याच ओव्हर मध्ये त्याने तीन विकेट घेतल्या पॉवर प्लेन ने त्यानं सुरुवात केली आता बारा बॉल मध्ये विजयासाठी छत्तीस जावं संख्येची आवश्यकता पाण्याची डिमांड दोन्ही संघांकडून केली जाते चला एक्साचे खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोचा बारा सूचना देतील तेव्हा आपण फ्लड लाईट बाकी राहिलेला बारा चेंडूंमध्ये विजयासाठी छत्तीस धावत संख्येची गरज आहे पव तिथून आता अटॅक केला जाईल का तिसऱ्या ओव्हर मध्ये रोशन जाधवला बिलकुल स्ट्राईक मिळालेली आहे त्या कारणास्तव थोडा का होईना मात्र पगडा जड दिसत असताना ध्रुवीश इलेव्हन मयूर ग्रुप बदलापूर गाव या टीमचे बारा बॉलचा खेळ बाकी बारा मध्ये छत्तीस ची आवश्यकता उमर इलेवन गोरेगाव ऍक्शन नेक्स्ट मॅच मध्ये बारा बॉलचा खेळ बाकी आहे बारा मध्ये छत्तीस ची आवश्यकता रोशन जाधव बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर चार मध्ये मयूर समोर उडवला प्रॉपर कनेक्ट झाला शर्यत अजून संपलेली नाहीये कारण रोशन जाधवने अजून आर मांडलेली नाहीये लॉंगॉनला षटकार बारा मध्ये करायचे होत्या छत्तीस आता अकरा मध्ये तीस आवश्यकता असताना पहिल्याच बॉल वरती टोकलेला षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना हिनगाव संघाचा रोशन जाधव राउंड द स्टम्स फुल टॉस होता मिस केला विकेट किपर न मिस केला बॅट्समन कडून देखील मिस झाला पाठीमागे बॉल रनआउटची शक्यता पंचांचा इशारा वाईट बॉल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकिंग इंड फलंदाज बाद वाईट बॉलाला म्हणजे रन मिळेल एक्स्ट्रा जिथे अकरा मध्ये तीस बनवायच्या होत्या आता अकरामध्ये एकोणतीस दहावत संख्येची आवश्यकता अकरा मध्ये एकोणतीस आजचा तिसरा जयनॅक्च फॉर्मॅट आणि पहिलाच सामना तुम्ही एन्जॉय करत असताना ध्रुवीश इलेव्हन मयूर ग्रुप बदलापूर वर्सेस इंदगाव या दोन टीम मदे सामना टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय इंदगाव टीमने घेतला सहासष्टचं टार्गेट त्यांना चेस जाऊन करायचं होतं आणि बघता बघता बारा मध्ये छत्तीस ची आवश्यकता पहिल्याच बॉलवरती रोशन न षटका डोकला अकरामध्ये तीस करायचं होतं वाइड आला तर अकरामध्ये एकोणतीस धाव संख्येची आवश्यकता तिसऱ्या ओव्हरमध्ये शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलं रोशन जाधव यांना संपूर्ण बदलापूर गावा संघ परंतु पावत आता रौद्र रूप धारण करत असताना अकरामध्ये एकोणतीस समोर खेळलेत वाइडिस ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल नॉन एंडला स्ट्रॅकिंग एंडला थ्रो झाला सिंगल वेगानं कम्प्लीट नॉन स्ट्राइकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येईल मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद आता दहा मध्ये अठ्ठावीस ची गरज कदाचित ऑनला क्षेत्ररक्षकानं जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला असता तर कदाचित रोशन जाधव यांना नॉन स्ट्रॅकिंग एंड वरती ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले असते आता दहा बॉलचा उर्वरित खेळ बाकी दहा मध्ये अठ्ठावीसची आवश्यकता तासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेतात आता दहा बॉलचा खेळ बाकी आहे दहा मध्ये अठ्ठावीस ची आवश्यकता आता बाकी रोशन जाधव स्ट्राकिंग एंड वरती महत्वाचा फलंदाज नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आत मध्ये इनॅट नंबर नाईन मध्ये फुल टॉस पंचांच्या इशाराची वाट पावत काय जबरदस्त फिल्डिंग रन वाचवल्यात आपल्या टीमसाठी नो बॉल पंचांना कॉल केलेला हे प्रेशर बनलंय आता मैदानाच्या आतमध्ये ओ दवेसा हा नो बॉल भरपूर शरीरापासून दूर होता त्या कारणासह फलंदाज रोशन जाधव फायदा उचलू शकलेला नाहीये दहा मध्ये अठ्ठावीस करायचे होता नो बॉल आला आता दहा मध्ये सत्तावीस ची आवश्यकता फ्री हिटची नामी संधी मार्चमध्ये मोमेंटम क्रिएट करण्याचा प्रयत्न रोशन जाधव क्षणाक्षणाला करत असताना प्रत्येक बॉलवरती सामनाला फिरवण्याची क्षमता असणारा रोशन जाधव स्ट्रॅकिंग एंड वर हिट एज लागले पाठीमागे जेल पकडली आहे विकेट येणार नाहीये नो बॉल टाकला होता फ्री हिट होता रोशन जाधव आता पूर्णपणे मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु केलेला कम बॅक ओव्हर नंबर चार मध्ये मयूरच्या वतीनं अंतिमचे तीन बॉल आता बाकी राहिलेत नऊ मध्ये सत्तावीस नऊ बॉल आणि विजया विजयासाठी सत्तावीसच्या आवश्यकता बोलो तर या कमी गतीने चेंडू टाकला होता बाकफूडला जाऊन फक्त ड्राईव्ह केला शॉर्ट मॅन मधून बॉल शेअर करत असताना बघता बघता डीप मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोशन जाधवचा फटका देऊन जाईल धावा चार मॅच मध्ये पुन्हा आगमन हिंदगाव टीमच चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला आठ चेंडूंमध्ये विजयासाठी तेवीस दहाव संख्येची आवश्यकता फुलटॉस मिस केला पुन्हा एकदा स्टीअर करण्याचा प्रयत्न आणखीन एक एक्स्ट्रा रन मयूरच्या वतीनं खर्च करण्यात आलेली इक्वेशनचा विचार केला आठ मध्ये तेवीस करायचे होते वाईट आला म्हणजे आठ मध्ये करायच्या बावीस बारा मध्ये छत्तीस असं वाटलं होतं की आता पूर्णपणे पकड मजबूत करेल आठ मध्ये पंचांना विनंती की थोडा एक मिनिटासाठी सामना थांबवा फ्लड लाईट्स आपण ऑन करत हो आहोत आयोजकांची सूचना आलेली आहे पंच डी के सर या सूचनेकडे लक्ष द्या फ्लड लाईट्स आपण ऑन करत हो आहोत आयोजकांची सूचना तशी आलेली आहे काय रोशन जाधवचा इशारा फ्लड ऑन करूयात का मंडप डेकोरेटर्स आयोजकांची सूचना आहे की आपण फ्लड ऑन करा चला आमचे मंडप डेकोरेटर्स चे, चे प्रमुख यांना विनंती की आपण फ्लड लाइट्स ऑन करा सन्माननीय अजितजी बनोडे साहेब आपल्याला विनंती की आपण फ्लडलाइट स्विच ऑन करा आठ मध्ये बावीसची आवश्यकता चला अजित शेठ बनोडे चला हा सहकार्य करा अजित बनोडे लवकरात लवकर फ्लड लाइट ऑन करा आठ बॉलचा खेळ बाकी आठ मध्ये बावीस कुठल्याही संघावरती अन्याय होऊ नये त्या कारणास्व आपण पूर्णपणे हा निर्णय होता तो आयोजकांना फलंदाजी करणाऱ्या टीमवरती सोपवला होता आणि तशीच सूचना फलंदाजी करणाऱ्या टीम कडून आलेली आहे की आता बॉल निदर्शन सेनेमध्ये कठीण होते त्या कारणास्तव आपण त्यांच्या सूचनेनुसार फ्लड लाइट्स लगेच ऑन करणार आहोत आठ बॉलचा खेळ बाकी आठ बॉल मध्ये बावीसशे आवश्यकता कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेता डे नाईट फॉर्मॅट दोन दिवसामध्ये आपण जबरदस्त सामने या ठिकाणी ध्रुवीश इलेवन मयूर ग्रुप बदलापूर गाव आणि त्यांचा विपक्षामध्ये इनगाव टॉस पडला पहिला सामन्याचा टॉस जिंकला इनगाव टीम न त्याने प्रथम तिल्डिंगला पसंती दिली बदलापूर गाव टीम न बॅटिंग करत असताना तब्बल बनवल्या पासष्ट धावा मोठं टार्गेट ठेवलं आणि त्याच जावा चेस करण्यासाठी रोशन जाधव कंपनी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि आता बघता बघता इक्वेशन आठ मध्ये बावीस बाकी राहिलेलं आहे फक्त दोन ते तीन मिनिटं द्या मंडप डेकोरेटर्सचे जे जे स्वयंसेवक जे जे प्रतिनिधी आहेत ते आपल्यापर्यंत लगेचच माहिती पोहोचवतात की फ्लड लाईट्स आम्ही एक मिनिटामध्ये ऑन करत आहोत आठ बॉलचा खेळ बाकी आहे आठमध्ये बावीसची आवश्यकता रोशन जाधव वरती जबाबदारी वाढलेली त्यांच्या समवेत नवव्या क्रमांकावरती खेळाडू हरेश उतरला म्हणजे दहाव्या आणि अकराव्या क्रमांकाचे दोन खेळाडू आता हिंदगाव टीमकडे आठमध्ये बावीसशे आवश्यकता एक तर बदलापूर गाव टीमला विकेट पाहिजे जा, रोशन जाधवची एकतर दोन ते तीन डॉट बॉल त्यांना पाहिजेत पाहुत कशा प्रकारची रणनीती संपूर्ण बदलापूर गाव टीमचा ताफा आता सजवतोय उर्वरित आठ बॉल आठ मध्ये बावीसशे आवश्यकता जबरदस्त सामना सहासष्ट करायच्या होत्या जिथे बारा मध्ये छत्तीस राहिला क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता सरकार तितकेसे लांब नाहीत परंतु तितकेसे जवळ देखील नाही आहेत पॉवर लागते बॅट्समनच्या आठ मध्ये बावीस ची आवश्यकता हो लगेच आपण फ्लड लाईट ऑन करणार आहोत डे नाईटचा फॉरमॅट फॉर्मॅट पहिल्या दिवसापासूनचा खेळ आपण पाहिला खास करून कालच्या दिवसावरती जर आपण फो, फोकस केला तर कालच्या दिवसामध्ये दावा चेस करण्यामागे दमछक झाली खास करून आपण बरेचसे लो सामने आपण नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिले डे फॉर्मॅटमध्ये दावा होताना आपण पाहिलेला कारण खेळपट्टी तापलेली आहे फ्लड लाईट्स आपण आता ऑन करत आहोत लगेचच आपण सा सामन्याला सुरुवात करणार आहोत आठ मध्ये बावीसच्या आवश्यकता चला बदलापूर गाव टीम आपण फोल्डिंग सजवून घ्या संपूर्ण फ्लड लाईट्स ऑन झाल्याच्या नंतर आपण पंचांच्या परमिशन न सामन्याला करणार आहोत सुरुवात आठ मध्ये बावीसच्या आवश्यकता आठ मध्ये बावीस धावस संख्येची आवश्यकता नेक्स्ट मॅच मध्ये उमर इलेव्हन गोरेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय कोळंबा माता शेळू या दोन टीममध्ये तगडा फाईट तगडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही टीमला विनंती आपण खेळण्याच्या सहा मध्ये अठरा चला मॅच चा रिदम आपण तोडू नका लगेचच फिल्डिंग लावून घ्या सहा बॉल आणि विजयासाठी अठराची आवश्यकता खेळ बाकी आहे सहा चेडूंमध्ये अठराची आवश्यकता दहा नवव्या आणि दहाव्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात अकराव्या क्रमांकाच्या खेळाडू पव्हिलियन मध्ये म्हणजे एक विकेट अजूनही शहाबुदे इनगाव टीम कडे सहा बॉलचा खेळ बाकी आहे सहा मध्ये विजयासाठी अठराच्या आवश्यकता चला मॅच सर रिदम आपण तोडू नका प्लीज फ्लास्ट खेळा अतिरिक्त टाईम पहिलाच मॅच मध्ये गेलेला सहा बॉलचा खेळ बाकी आहे सहा मध्ये अठराच्या आवश्यकता मॅचला सुरुवात करा ही दोन्ही पंचांना विनंती आहे सहा मध्ये अठरा इनका वर्सेस बदलापूर गाव या दोन टीम मध्ये मॅच हॅलो चेक हॅलो चेक सहा मध्ये अठरा पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये बॉल निघाला पहिली रन वेगाने सेकंडचा कॉल अॅक्युरेट थ्रू आला स्ट्रॅकिंग एंडला थ्रो झाला नॉन स्ट्रॅकिंग एंड वरती फलंदाज जिथून होईल बाद आता अकराव्या क्रमांकाच्या खेळाडू मैदानाच्या मध्ये मैदानाच्या आतमधले एक्सप्रेशन भरपूर काय सांगून जातात कदाचित प्रतीक पिसेकर यांना थ्रो करण्याच्या पूर्वी जर साकिंग असता कदाचित विकेट साकिंग असती एक रन या बॉलवरती मिळेल अंतिम फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित पाच बॉलचा खेळ बाकी आहे पाच मध्ये सतरा दावा आवश्यकता मंडप डेकोरेटर्स यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या लाईट्स आपण ऑन करा पाच बॉलचा खेळ बाकी आहे पाच मध्ये सतरा शेवटची जोडी शेवटचा विकेट आता मैदानाच्या आतमध्ये सात बॉल पाच बॉल आणि विजयासाठी सतरा अंतिम ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला बॉलर श्लोक श्लोक फुलवरे आलेत अंतिम ओव्हर मध्ये पाच मध्ये सतरा रोकायचे बॉल तयार रोशन जाधव ने केलं आक्रमण ऑन ला लॉंगॉन लाटांवरती सुवारून बॉल निघालाय भव्य षटकार शकता 6 मध्ये अठरा करायचे होते पहिली सिंगल आली 5 मध्ये 17 राहायला होता षटका डोकला आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे चार बॉल मध्ये विजयासाठी 11 रन्सची गरज आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे शेवटची विकेट मैदानाच्या आत मध्ये म्हणजेच चा। उर्वरित चार बॉल चार बॉल मध्ये विजयासाठी 11 धावा संख्यची गरज रोशन जाधव आज ओपनर आला काय जबरदस्त बॅटिंग त्याने केलेली आहे 14 चेंडूंमध्ये छत्तीस बॉल ची डिमांड कदाचित मैदानाच्या आतमध्ये पंच फिरोज काढून होत्या चार बॉलचा खेळ बाकी आहे चार मध्ये अकराशे आवश्यकता सहा मध्ये अठरा करायचे होत्या पहिली सिंगल पाच मध्ये सतरा इक्वेशन आणि त्यानंतर आता चार बॉलचा खेळ बाकी आहे चार बॉल मध्ये विजयासाठी अकरा धाव संख्येची आवश्यकता कासगाव चषकाचा थरार तुम्ही आज महत्वा चित्तरारक सामना ही तर सुरुवात आहे शेवट अजून बाकी आहे जाकी आहे और कई सामने आने बाकी आहे कधी चेंडू हरवला फुटला डॅमेज झाला भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल हा या स्पर्धेचा नियम पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅच पासून आहे मॅच बॉल आला जमेची बाजू टीम साठी उर्वरित चार बॉलचा आता खेळ बाकी राहतो चार मध्ये अकरा रनची आवश्यकता रोशन जाधव एकटा लढत असताना मैदानाच्या आतमध्ये गोरेगाव टीम रेडी होते शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच कामिल याची नोंद घ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मॅच आहे चार बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला चार बॉल मध्ये विजयासाठी अकरा रनची आवश्यकता बॉलिंग मार्क वरती श्लोक फुलवरे मोठी जबाबदारी श्लोक वरती रोशन जाधव सरसेनापती मैदानाच्या हातमध्ये लढत असताना चार बॉलचा खेळ बाकी आहे चार मध्ये अकरा ची आवश्यकता बॉल तयार पंचांच्या इशाराची वाट पुन्हा एकदा पाहावी लागणार इट्स अ नो बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगली ट्विस्ट श्लोक फुलावला फुलवरेनं फेकला नो बॉल रन मिळते एक्स्ट्रा एक प्रीतचा बॉल असेल आता चार बॉलचा खेळ बाकी राहील चार बॉल मध्ये विजयासाठी दहा धावा संख्येच्या आवश्यकता पंचंच्या इशाराचे वाट आपण पाहू थर्ड अंपायरसाठी रेफर करनाय बॉलिंग टीमन चांगले प्रेझेंस ऑफ माइंड इतक्या प्रेशर सामण्यामध्ये देखील गोलंदाजी करणारा बदलापूर टीमन इतोन पंचंच्या निर्णयांना चालेन्ज केलेला आहे कुणाल जे पेनकर सर जॉईन झालेले आहेत टेक्निकल रूम मध्ये क्रॉस वेरीफाई करण्यासाठी तर नो बॉल ऑन फील्ड कॉल केला होता परंतु आता आक्षेप नोंदवण्यात आलेला फिल्डिंग करण्यात आलेला ऑब्जेक्ट करण्यात आलेला चार मध्ये अकरा करायच्या दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर दोन्ही संघ आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढत असताना आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्षाची लढाई करत असताना सहासष्ट तीस बॉलचा थरार त्यानंतर चारमध्ये अकराची मॅच आली डिसिजन पेंडिंग पंचांच्या इशाराचे वाट आपण पाहूयात ऑनफिल्ड पंचानं तर नो बॉल घोषित केला त्यानंतर चॅलेंज करण्यात आलेलं फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून कुणाल पेनकर सर जॉईन झालेले टेक्निकल रूममध्ये क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतात टेक्निकल रूममध्ये क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत हिंदगाव बनम बदलापूर गाव या दोन टीम मध्ये सामना चार मध्ये अकरा इट्स नो बॉल म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमने गमावला रिव्ह्यू नो बॉल पंचांना कॉल केला चार मध्ये अकरा करायचा होता नो बॉल आला आता फ्रीइटचा बॉल असेल चार मध्ये विजयासाठी आता दहा धावल संख्येची आवश्यकता चार बॉल आणि विजयासाठी दहा सहा मध्ये अठरा करायचे होते चार बॉल मध्ये दहाची आवश्यकता स्ट्रॅकिंग इंडला रोशन जाधव बॉलिंग वरती बॉलर श्लोक तयार आक्रमण करण्याचा प्रयत्न जेल हवेत क्षेत्ररक्षक पोचल्यात कॅच जरूर ड्रॉप झाली परंतु रन घेतले नाहीयेत फ्री हिटचा बॉल होता म्हणजे काही फरक पडला नसतं या चेंडूवरती जरी जेल घेतली असे शेतरक्षकानं म्हणजे आता इक्वेशन बदले तीन बॉलचा खेळ बाकी राहिला तीन बॉल मध्ये दहा दहा व संख्येच्या आवश्यकता सुरुवात कासगाव चषकाच्या या तिसऱ्या दिवसाची चित्तथरारक सामना ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली तसाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो तीन बॉल आणि आता विजयासाठी दहाची आवश्यकता बोलत या कोलवा टपाचे चेंडू मिस केला लोअ फुलटा होता रोशन जाधव न पुन्हा एकदा केला शिरकाव श्लोक न आणखीन एक डॉट बॉल त्याने फेकला आता दोन बॉलचा खेळ बाकी आहे दोन बॉल मध्ये विजयासाठी दहा दहा संख्येची गरज आहे रोशन जाधव वरती संपूर्ण इंदगाव टीमचं लक्ष श्लोक वरती लक्ष लागलेलं संपूर्ण बदलापूर गावचं उर्वरित आता दोन बॉलचा खेळ बाकी राहिलेला दोन बॉल मध्ये दहा धाव संख्येची गरज गोलंदाज निर्णायक चेंडू चांगला बॉल आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवला चेंडू म्हणजे आता रन घेतलेला नाहीये एक बॉल आणि दहा धाव संख्येची आता आवश्यकता बाकी राहिलेली आहे काय लढला शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत रोशन जाधव छत्तीस त्याने इंडिव्हिज्युअल आपल्या संघासाठी बनवल्या जरूर परंतु आता दोन बॉल मध्ये दहाची गरज असताना डॉट बॉल इथून आला म्हणजे आता एक बॉल आणि दहा दहाव संख्येची आवश्यकता कंपलसरी सिंग एक बॉल दहा धावा बॉल तयार मॅच मध्ये पकाड मजबूत केलेली आहे शेवटचा बॉल लॉलीपॉप त्या चेंडू टाकला होता लॉन्ग ऑफला चाललाय बॉल सामना इथून जिंकलेला इथे ध्रुवी शिलेवन मयूर ग्रुप बदलापूर गावना न परंतु रोशन जाधव याची बॅटिंग आवडली असेल तर विनंती त्याच्या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्या पहिला मध्ये होता आणि अखेर ही शर्यत संपलेली आणि बदलापूर गाव संघाने या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलेलं अभिनंदन टीम बदलापूर गाव थँक्यू सल... सन्मान आहेत आपण मंचावरती सन्मान करूया मंचावरती आमचे गोरेगावचे सन्मानिय अखिलबाई बुबेरे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत रामचंद्र राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभाचे सन्मान या मंचावरती करा चला सामना संपला सामन्याचा हिरो डिक्लेअर होईल मात्र नवना थोडं लक्ष द्या वेळ भरपूर गेलाय सामन्यासाठी एक तास आणि वीस मिनिटं गेली एका सामन्यासाठी थोडं विचार विमर्श करावा लागेल चला पुढील सामना आपण लगेचच सा तयारीला लागा आणि या